मोठा गाजावाजा करून गेल्या आठवड्यामध्ये कृत्रिम पावसाचा प्रयोग सुरू केल्याची पत्रकार परिषद घेण्यात आली. प्रत्यक्षात मात्र ती केवळ चाचणीच होती, त्यामुळे कृत्रिम पावसाच्या प्रयोगाची धूळफेक सुरू असल्याचं चित्र सध्या आहे. अत्यल्प पावसामुळे 30 कोटी रुपयांच्या प्रयोगाचं कंत्राट वेदर मॉडिफिकेशन या कंपनीच्या माध्यमातून या प्रयोगासाठी देण्यात आलं आहे. या प्रयोगाचं पूर्ण नियंत्रण शास्त्रज्ञांच्या हाती आहे. प्रयोग करण्यासाठी वापरण्यात येणारा विमान सध्या परदेशातच आहे. ते विमान औरंगाबादेत आलेलंच नाहीये. सध्या आकाशात भरारी घेणाऱ्या विमानाच्या माध्यमातून केवळ रडारची चाचणी घेण्यात येते. यावर प्रयोगासाठी नियमित जे विमान ठरलं आहे तेच पाठवण्याची मागणी आयुक्तांनी केल्याची माहिती सूत्रांनी दिली. भारतातील एक आणि परदेशातील एक असे दोन कंपन्यांकडे प्रयोगाचे कंत्राट असल्याचंही सूत्रांनी कळवलंय.